नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वस्तू आणि सेवा कर विषयक चार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण अप्पासाहेब धर्माधिकारी साक्षी मलिक आणि दीपा करमाकरसह दिग्गजांचा गौरव राज्यातल्या सात विधानसभा पोटनिवडणुकीत पाच जागांवर भाजपा तर दोन जागी काँग्रेस विजयी अमृत आणि नगरोत्थान अभियानाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या अठ्ठावीस प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई भूमिपूजन देशातल्या पाच शहरांमध्ये येत्या एक मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आंतरराष्ट्रीय दरांनुसार दररोज बदल होणार आणि रासायनिक हल्ला प्रकरणी सिरियाच्या चौकशीच्या ठरावाच्या मसुद्याला संयुक्त राष्ट्र बैठकीत रशियानं राष्ट्रपती असदचं समर्थन करत वापरला नकार अधिकार वस्तू आणि सेवा करासंदर्भातल्या चार विधेयकांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज मंजुरी दिली वस्तू आणि सेवा कराविषयी वस्तू आणि सेवा कर राज्य केंद्रशासित प्रदेश राज्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा, सेवा कर या चार विधेयकांना संसदेच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी मिळाली राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर आता वस्तू आणि सेवा कर विधेयकाचा मार्ग मोकळा झाल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे मतदान केल्याची पोचपावती न देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या वापराला आव्हान देणाऱ्या बसपाच्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागवलं आहे निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारनं आठ मर्यंत प्रतिसाद द्यावा असं न्यायमूर्ती जे चलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं म्हटलं आहा मतदानाच्या वेळी मतदाराला मतदान केल्यानंतर त्याची पोचपावती न देणाऱ्या मतदान यंत्रांच्या अचूकतेबाबत शंका असून मतदाराला आपण मतदान केल्याचा पुरावा आवश्यक असल्याचं मत ज्येष्ठ विधीज्ञ पी चिदंबरम यांनी बसपाची बाजू मांडताना सांगितलं मतदान यंत्राचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करणं शक्य असल्याचं वृत्त असून या यंत्रांमध्ये फेरफार करण्याची शक्यताही असल्यानं मतदानाची पोचपावती आवश्यक असल्याचं चिदंबरम म्हणाले आपण दिलेलं मत आपल्याला हव्या त्या उमेदवारालाच गेलं आहे ना याची खातरजमा करण्याची सोय मतदाराला उपलब्ध नाही पोचपावतीशिवाय हे शक्य नाही असंही त्यांनी सांगितलं या संदर्भात काँग्रेसलाही आपलं मत मांडायचं आहे असं ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं केवळ एक देश वगळता जगात कुठही या मतदान यंत्रांचा वापर होत नाही असं सांगून कोणतंही तंत्रज्ञान हॅक करता येऊ शकतं आमची चिंता असल्याचं सिब्बल म्हणाले इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करता येऊ शकतो असा दावा असेल तर फेरफार करून दाखवाच असं थेट आव्हान केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलं आहे असा दावा करणाऱ्या सर्व वैज्ञानिक तंत्रज्ञ आणि राजकीय पक्षांना आयोगानं यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतची मुदत दिली आहे उत्तर प्रदेश उत्तराखंडसह पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका तसंच महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केल्याचे आरोप झाले होते निवडणूक आयोगानं ही यंत्र सर्वांसाठी खुली करावी जेणेकरून या यंत्रांमध्ये फेरफार शक्य आहे हे आम्ही बहात्तर तासांमध्ये सिद्ध करून दाखवू असं आव्हान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलं होतं तर राष्ट्रपतींसोबतच्या बैठकीतही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये छेडछाड झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता मात्र या मुद्द्यावर विरोधी पक्षांमध्येच मतभेद असल्याचं दिसून आलं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जर मतदान यंत्रांमध्ये दोष असता तर आपण मुख्यमंत्री झालो नसतो असं सा सांगत या यंत्रांचं समर्थन केलं तर काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी देखील मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करणं चुकीच असल्याचं चा सांगितलं देशातली घटनादत्त लोकशाही नागरिकांचं मूलभूत अधिकार आणि कायद्याचं राज्य अबाधित राखण्यासाठी हस्तक्षेप करावा असं साखडं विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना घातलं आहे विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन ही मागणी केली या शिष्टमंडळात काँग्रेससह समाजवादी पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांचा समावेश होता केंद्रीय अन्वेषण संस्था अर्थात सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास संस्थांचा वापर विरोधी पक्षाचे नेते विशेषतः मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी होतोय असा आरोप काँग्रेस नेते आणि राज्यसभेतले विरोधी पक्ष गुलाम नबी आझाद यांनी केला राष्ट्रपतींसोबत राष्ट्रपती भवनात झालेल्या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते महत्वाची विधेयक वित्तीय विधेयकांच्या स्वरूपात मांडून सरकार राज्यसभेच्या घटनात्मक अधिकाऱ्यांना सुरुंग लावत आहे असा दावाही आझाद यांनी केला विरोधी पक्षांचे सर्व आरोप निराधार असून सरकारविरुद्ध धादांत अपप्रचार आहे असं प्रत्युत्तर माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिलं विरोधी पक्षांकडे काही सकारात्मक मुद्दे उरले नसल्यामुळे केंद्र सरकारची वाढती लोकप्रियता त्यांच्या पचनी पडत नाही असंही नायडू म्हणाले <coughs> राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात झालेल्या एका समारंभात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले सुंदरलाल पाटवा यांना मरणोत्तर जाहीर झालेला पद्मविभूषण पुरस्कार त्यांच्या वतीनं स्वीकारण्यात आला सद्गुरू जग्गी वासुदेव के जे येसुदास यांनाही पद्मविभूषण सन्मानानं गौरवण्यात आलं चो रामास्वामी यांना मरणोत्तर पद्मभूषण तर पंडित विश्वमोहन भट्ट डॉक्टर देवी प्रसाद द्विवेदी यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला तर अप्पासाहेब धर्माधिकारी साक्षी मलिक संजीव कपूर जितेंद्रनाथ गोस्वामी भावना सोमय्या दीपा कर्माकर ಕೈಲಶೇರ ವಿಕಾಸ ಶಿವೆಗೌಡಾ ಅನುರಾಧಾ ಕೊೈರಲ ಇಮದ ಬೀಪ ಗಣಾಥ್ರಾಂ ಪದ್ಮಶ್ರೀ ಪುರಸ್ಕಾರ ಗೌರವ सात राज्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपानं सर्वाधिक पाच जागा जिंकल्या आहेत तर एका जागेवर आघाडी घेतली आहे तर काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला आहे तृणमूल काँग्रेसनं एक जागा जिंकली आहे दिल्लीमध्ये भाजपा शिरोमणी अकाली दल आघाडीनं चाळीस हजार सहाशे दोन मतांनी दणदणीत विजय मिळवला या पोटनिवडणुकीत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर तर आम आदमी पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला मध्यप्रदेशात बांधवगड आणि उमरया हिमाचल प्रदेशात भुरांज धेमाजी मतदारसंघात भाजपानं आठ हजार दोनशे नव्वद मतांनी विजय मिळवला कर्नाटकात गुंडुलुपेठ आणि नंजनगुड या दोन जागा जिंकण्यात काँग्रेसला यश आलं पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला राजस्थानमध्ये भाजपाच्या उमेदवार शोभा राणी दहाव्या फेरीनंतर बावीस हजार सहाशे दोन मतांनी आघाडीवरती आहेत आसाम हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान दिल्ली पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या सात राज्यात गेल्या रविवारी पोटनिवडणूक झाली होती श्रीनगर लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या अडतीस मतदान केंद्रांवरही आज फेरमतदान होत आहे मात्र या ठिकाणी सकाळी दहा वाजेपर्यंत तीन तासांमध्ये केवळ एक टक्का मतदानाची नोंद झाली या केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आला आहे गेल्या रविवारी या पोटनिवडणुकीच्या वेळी मोठा हिंसाचार झाला होता राज्यांमधल्या शहरांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अमृत आणि नगरोत्थान अभियानाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या अठ्ठावीस प्रकल्पांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ई भूमिपूजन होत आहे एकाच वेळी अठ्ठावीस प्रकल्पांचं ई भूमिपूजन होणारा हा राज्यातला पहिलाच उपक्रम ठरणार आहे अठ्ठावीस शहरांमध्ये होणाऱ्या या प्रकल्पासाठी एक हजार सहाशे बावीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे अमृत अभियानाअंतर्गत अंबरनाथ कोळगाव बदलापूर हिंगणघाट इचलकरंजी अकोला जळगाव यवतमाळ इथं पाणीपुरवठा योजना सुरू आहेत तर नाशिकमध्ये मलनिस्सारण योजना राबवली जाणार आहे आठ शहरांमधले सुमारे आठशे सत्तावीस कोटी रुपयांचे प्रकल्प आहेत नगरोत्थान योजनेअंतर्गत चिखलदरा पाणीपुरवठा रोहा नदी सौंदर्यीकरण गडचिरोली भुयारी गटार योजनांसह वीस शहरांमध्ये सुमारे सातशे पंच्याण्णव कोटी रुपये खर्चाचे विविध प्रकल्प राबवले जाणार आहेत राज्यात पंचायत राज संस्थांमध्ये महिलांचं प्रमाण लक्षणीय वाढलं असून ही अतिशय समाधानाची बाब आहे हे महिला सक्षमीकरणाच्या चळवळीनं गती घेतल्याचं द्योतक आहे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं मुंबईत आज यशवंत पंचायत राज अभियानाअंतर्गत पंचायत राज संस्था तसंच गुणवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात पंचायत राज संस्था महत्वपूर्ण योगदान देत आहेत असं सांगत देशात सर्वाधिक चांगलं काम करणारं ग्रामविकास हे महाराष्ट्राचं आहे असं त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं या पुरस्कार वितरण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी लातूर सोलापूर आणि जळगाव जिल्हा परिषदांना तर खानापूर विटा देवगड आणि अचलपूर पंचायत समित्यांचा गौरव करण्यात आला सर्वांसाठी घरं दोन हजार बावीस या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात एकवीस प्रकल्पांअंतर्गत बेचाळीस हजार घरं बांधण्यात येणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या या महत्वाकांक्षी योजनेचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुल इथं आयोजित कार्यक्रमात होणार आहे राज्यामध्ये म्हाडातर्फे योजना राबवण्यात येते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरं ही संकल्पना राबवताना घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडतील यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचं अनुदानही या योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार आहे राज्यात ही योजना प्रभावी आणि परिणामकारक पद्धतीनं राबवण्यासाठी तसंच सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं या उद्देशानं शासकीय जमीन मात्र एक रुपया चौरस मीटर या दरानं देण्याचा निर्णय घेतला आहे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी चारशे साठ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे हा प्रकल्प येत्या चोवीस ते छत्तीस महिन्यात पूर्ण करण्यात येणार असून त्या दृष्टीनं प्रत्येक प्रकल्पाचा कालबद्ध प्रकल्प अहवाल तयार केला आहे वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट म्हणजेच सामायिक प्रवेश परीक्षेसाठी उर्दू भाषेचा समावेश करावा असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले दोन हजार अठरा एकोणीस या शैक्षणिक वर्षानंतर उर्दू भाषेचा समावेश करावा असं न्यायालयानं म्हटलं आहे यापूर्वी मराठीसह आठ भाषांचा नीट परीक्षेसाठी समावेश करण्यात आला माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आपल्या भाजपा प्रवशाच्या बातम्या निराधार असल्याचं आज स्पष्ट कलि अहमदाबाद इथं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची राणे यांनी भेट घेतल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून प्रसारित करण्यात आल्या या पार्श्वभूमीवर राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आपण अहमदाबादला खाजगी कामासाठी गेलो होतो तसंच मुख्यमंत्र्यांबरोबर गेल्या दीड महिन्यात अनेकदा प्रवास केला मात्र कोणालाही भेटलो नाही असं प्रसार प्रसारमाध्यमांची ही सगळी विसंगती असल्याचं त्यांनी सांगितलं काँग्रेसवरची नाराजी वेळोवेळी व्यक्त केल्यामुळे ही खेळी असल्याचा आरोप नारायण राणे यांनी यावेळी केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य राहिलख्या किंवा त्यांनी भेट दिलेल्या ऐतिहासिक तसंच सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या तब्बल अठ्ठावीस स्थळांचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी काल महाड इथं ही माहिती दिली या सर्व अठ्ठावीस स्थळांच्या विकासासाठी चालू वर्षात वीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यात महाड इथल्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी आणि शाहू महाराज सभागृहांच्या नूतनीकरणासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती बडोले यांनी दिली सरकारनं नाफेडद्वारे सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रावर फक्त शेतकऱ्यांकडूनच तूर खरेदी करावी व्यापाऱ्यांकडून तूर खरेदी केल्याचं आढळलं तर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती उद्योग राज्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी दिली आहे अमरावती जिल्ह्यात नाफेडद्वारे तूर खरेदी केंद्र सुरू आहेत आणि किमान आधारभूत खरेदी दरानं शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करायला शासन कटिबद्ध आहे शेतकऱ्यांकडूनच तूर खरेदी करावी असे निर्देशही दिले आहेत असं पोटे यांनी सांगितलं देशातल्या पाच शहरांमध्ये येत्या एक मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आंतरराष्ट्रीय दरांनुसार दररोज बदल होणार आहेत चंदीगड पुदुचेरी आंध्र प्रदेशात विझाक राजस्थानामध्ये उदयपूर आणि झारखंडमध्ये जमशेदपूर या पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा निर्णय राबवण्यात येईल त्यानंतर हळूहळू संपूर्ण देशभर त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बी अशोक यांनी वृत्तसंस्थेला दिली इंडियन ऑइलसह भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सार्वजनिक उपक्रमातल्या इंधन कंपन्यांनी संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे सध्या दर महिन्याच्या एक आणि सोळा तारखेला इंधनाचे आतल्या पंतरवड्यातल सरासरी आंतरराष्ट्रीय दर आणि चलन विनिमय दराच्या आधारावर इंधनाचे दर ठरवले जात आहे भारत आणि पाकिस्तान यांनी आपापसातल्या वादग्रस्त मुद्यांचं निराकरण चर्चेद्वारे आणि शांततापूर्ण मार्गानं करावं असं संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलं आहे पाकिस्तानी लष्करी न्यायालयानं भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेसंदर्भात प्रतिक्रिया देणं मात्र संयुक्त राष्ट्रानं टाळलं करा फळांचा राजा असलेला हापूस आंबा पिकवणारा शेतकरी सध्या वेगळ्याच विवंचनेत अडकला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाहून आलेला आंबा देवगड हापूसच्या नावाखाली राजरोसपणे विकला जातोय त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आंबा बागायतदार आणि हापूस आंबा विक्रेते चिंताग्रस्त झाले आहेत आपल्या मधुर चवीसाठी ओळखला जातो वर्षातून एकदाच मिळणाऱ्या या हापूस आंब्याची चव घेण्यासाठी आसुसलेला असतो आस मात्र सध्या देवगड हापूसच्या तुलनेत कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधून आलेला आंबा कमी दरानं मिळत असल्यानं ग्राहकांचा कौल कर्नाटकी आंबा खरेदी करण्याकडे असतो यामुळे कोकणातील हापूस आंबा विक्रेते आणि आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान होत आहे मुख्य म्हणजे देवगड हापूसच्या ऐवजी कमी प्रतीचा आंबा अजाणतेपणी विकत घेतला जात असल्यानं देवगड हापूस प्रेमींची फसवणूक होत आहे देवगड हापूस आणि बाजारात मिळणारा कर्नाटकी हापूस यांच्या चवींमध्ये निघालेली आसोड यात्रा काल नांदेड इथं पोहोचली जिल्ह्यातल्या अर्धापूर इथं त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप काही आश्वासन दिली होती मात्र त्याची पूर्तता अद्यापही झाली नाही अशी टीका करत केंद्र आणि राज्य सरकार राबवत असलेल्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे असं ते म्हणाले शेतकरी कष्टकरी आणि अपंग यांच्या न्याय हक्कासाठी तसंच शेतीमालाला योग्य हमीभाव शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणं यासह विविध मागण्यांसाठी ही आसोड यात्रा काढण्यात आल्याचं बच्चू कडू यावेळी म्हणाले पाकिस्ताननं इस्लामच्या तत्वाचा अंगीकार करून कुलभूषण जाधव यांची सुटका करावी असं आवाहन एमआयएमचे अध्यक्ष अससुद्दीन ओवेसी यांनी लातूर इथल्या जाहीर सभेत केलं केंद्र सरकारनं पाकिस्तानवर दबाव टाकून जाधव यांची सुटका करून घ्यावी असंही ते म्हणाले एमआयएम महाराष्ट्र विकास आघाडी आणि शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन लातूर महापालिका निवडणुकीसाठी परिवर्तन आघाडी केली तर या आघाडीच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या सभेत आघाडीचा जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात आला परिवर्तन आघाडीचे नेते अॅडव्होकेट अण्णाराव पाटील आणि एमआयएमचे आमदार इम्तियाज जलीलही यावेळी उपस्थित होते सत्त्याण्णव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनासाठी उस्मानाबाद नगरी सज्ज होत्या तुळजाभवानी क्रीडा संकुलात मुख्य रंगमंच उभारण्यात येत आहे एकवीस तेवीस एप्रिल दरम्यान हे नाट्यसंमेलन होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या नाट्यसंमेलनात स्थानिक रंगकर्मींच्या विविध कला प्रकारांचं सादरीकरण केलं जाणार आहे हे संमेलन खऱ्या अर्थानं नाट्यरसिकांचं व्हावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं स्वागताध्यक्ष आमदार सुरजित सिंह ठाकूर यांनी सांगितलं आहे दिवस नाट्य नाट्यमहोत्सवाचं आयोजन केलेलं आहे सत्त्याण्णव वर्षानंतर आ, या जिल्ह्याला हे नाट्यसंमेलन करण्याची संधी मिळालेली आहे आणि निश्चितच हे नाट्यसंमेलन आपलं संमेलन जिल्हावासियांचं संमेलन आहे त्यामुळे जिल्हावासियांचं पुरेपूर योगदान सहकार्य याच्यात मिळतच आहे या नाट्यसंमेलन आगळं वेगळं होण्यासाठी या, या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी संस्था प्रतिष्ठानं शासकीय अधिकारी यांनी आपला सहभाग द्यावं सिरियामध्ये अलिकड झालेल्या कथित रासायनिक हल्ला प्रकरणाच्या चौकशीला सिरियानं संपूर्ण सहकार्य करावं या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाच्या मसुद्याविरोधात रशियानं नकाराधिकार वापरला आहे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतले अमेरिका ब्रिटन फ्रान्स या देशांसह अनेक पाश्चिमात्य राष्ट्रांनी सिरियामधल्या हल्ल्याला राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद जबाबदार असल्याचं म्हटलं होतं त्यासाठीच त्यांची चौकशी करावी असा त्यांचा आग्रह होता या ठरावाच्या बाजूनं दहा देशांनी मतदान केलं तर रशिया आणि बोलिव्हियानं विरोधात मतदान केलं चीन कझाकस्तान आणि इथिओपिया तटस्थ राहिले सिरियावर कारवाई करण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या प्रयत्नांना थोपवण्यासाठी रशियानं आठव्यांदा नकाराधिकार वापरला आहे क्रीडा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात भागीदारी करार झाला आहे मुंबईत काल झालेल्या या सोहळ्यात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मालकम टर्नबुल माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते खेळाडू <coughs> आणि प्रशिक्षक यांचं प्रशिक्षण क्रीडा विज्ञान क्रीडा प्रशासन आणि प्राथमिक स्तरापासूनचा सहभाग या क्षेत्रांचा या करारामध्ये समावेश आहे खेळासंबंधीचं तंत्रज्ञान प्रशिक्षण सोयीसुविधा यांची देवाणघेवाण उभय देशांमध्ये क्रीडा विकास घडून आणेल असा विश्वास गोयल यांनी यावेळी व्यक्त केला या नव्या भागीदारीमुळे राष्ट्रीय पातळीवरच्या विद्यापीठीय क्रीडा संस्कृतीला दोन्ही देश हातभार लावू शकतील दर्जा उंचावण्यासाठी सहकार्य करू शकतील असं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मालकम टन बुल म्हणाले या सोहळ्यानंतर टनबुल यांनी राज्यपालचे विद्यासागर राव यांची भेट घेतली आणि चार दिवसांचा दौरा आटपून मायदेशी परतले हवामानाची स्थिती जाणून घेऊयात राज्यात सर्वात जास्त तापमान रायगडमधल्या भिरा इथं पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे वस्तू आणि सेवा कर विषयक चार विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण अप्पासाहेब धर्माधिकारी साक्षी मलिक आणि दीपा कर्माकर सह दिग्गजांचा गौरव सात राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत पाच जागांवर भाजपा तर दोन जागी काँग्रेस विजयी <coughs> अमृत आणि नगरोत्थान अभियानाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या अठ्ठावीस प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई भूमीपूजन देशातल्या पाच शहरांमध्ये येत्या एक मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आंतरराष्ट्रीय दरांनुसार दररोज बदल होणार आणि रासायनिक हल्ला प्रकरणी सरियाच्या चौकशीच्या ठरावाच्या मसुद्याला संयुक्त राष्ट्र बैठकीत रशियानं राष्ट्रपती असद यांचं समर्थन करत वापरला अधिकार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर